कल्याणपुर के कोलसेवाड़ी क्षेत्र में बढ़ती गुंडागर्दी, ढाबा मालक पर हमला करने वाले चार गिरफ्तार। दो दिन पहले कल्याणपुर कोलसेवाड़ी पुलिस थाने की हद में विश्वास ढाबा है, जहां चार नौजवानों ने आकर खाना पार्सल करवाया, मगर पार्सल का बिल मांगने पर उन्होंने विश्वास ढाबा मालिक विश्वास जोशी के साथ मारपीट की और उन पर चापर से हमला किया। बीच बचाव करने आए विश्वास जोशी के भाई गणेश जोशी पर भी हमला किया, जिससे उनकी हाथ चार उंगली बुरी तरह कट गई। कोलसेवाड़ी पुलिस ने ढाबा मालिक की शिकायत पर मजर शेख, कुणाल गायकवाड़, हरीश मजर और शुभम देवमणि को गिरफ्तार किया, जिसमें मजर शेख पर इससे पहले भी कई मामले दर्ज है, ऐसी जानकारी सीनियर पुलिस इंस्पेक्टर अशोक कदम ने दी है। दिनांक 1/6 रोजी 307 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता, त्यामध्ये एका ढाब्यावरती पार्सल देण्याच्या गुन्ह्याच्या कारणावरून काढण्यात आली होती। त्यामध्ये सराईत आरोपी मजहर हनीफ शेख आणि त्याच्या साथीदारांनी ढाबा मालकाला मारहाण केली होती, त्यामुळे 307 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। आज रोजी मजहर हनीफ शेख हा सराईत आरोपी, त्याबरोबरच आणखीन तीन साथीदारांना अटक करण्यात आलेल्या आहेत, पुढील तपास करीत बाकीच्या आरोपींवरती नाही, पण मजहर हनीफ शेख याच्यावरती 5 गुन्हे दाखल आहेत पूर्वीचे, आणि आजही ज्यावेळेस त्याला अटक केलं त्यावेळी त्याच्याकडे एक शस्त्र मिळून आलं, त्याच्याबद्दलचा आर्म ऍक्टचा वेगळा गुन्हा दाखल केला। कलम 304, 506 व 34 असे गुन्ह्याचे कलम लावण्यात आलेले आहेत, आणि जो नवीन गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये 425 आर्म ऍक्ट लावण्यात आलेला आहे।